हे लोक, फुलेच्या आंबेडकर विचारी कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात सावरकर? मला तर मला आणि माझ्या सोबत सगळ्या महिला इकडे भगिनी उपस्थित आहे. सगळ्यांना भीती वाटत असेल, कारण की सावरकरांचे विचार होते. काय विचार होते? रेप इज अ पॉलिटिकल वेपन अँड इट शुड बी यूज्ड अगेन युअर पॉलिटिकल अगेन युअर पॉलिटिकल अपोनेंट. म्हणजे काय? सावरकर म्हणायचे की रेप हा पॉलिटिकल वेपन आहे, हा पॉलिटिकल हथियार आहे, हा तुम्ही आपल्या पॉलिटिकल विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला भगिनींना, माझ्यासारखी ती उपस्थित सगळ्या महिला भगिनींना कसा चाप वाटेल? आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात. जेव्हा इतिहासाची सहा पानं, जेव्हा तुम्ही थांब तिकडे, त्यांचं स्वतः लिहिलेलं त्यांनी जे पुस्तक आहे ते जेव्हा तुम्ही वाचाल, तेव्हा आपण सगळे मानतो की शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे, मानता का नाही? इतिहासाच्या सहा पानात त्यांनी महाराजांबद्दल खूप चुकीचं वक्तव्य दिलंय आणि त्यांच्याबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल आदरणीय सावरकरांनी, सावरकर साहेबांनी त्यांचे विचार त्यांना कधी पटले नव्हते आणि त्यांचा अपमान देखील त्या पुस्तकात केला. आपण ते पुस्तक वाचून बघू शकता. एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण त्या पुस्तकात त्यांनी विरोध केला, त्यांचे विचार त्यांना पटले नाही आहेत आणि त्यांच्याबद्दल अपशब्द लिहिले, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द लिहिले. आणि जेव्हा हे मी स्वतःच्या डोळ्यांनी वाचलं तेव्हापासून माझ्या मनात पण त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली. आणि एवढंच नाही, पण ते म्हणाले की शत्रूंच्या महिला ज्या असतील त्यांच्याकडे पण तुम्ही ऑब्जेक्टिफाय केलं पाहिजे, त्यांना पण त्या नजरेने त्या पद्धतीत त्यांची वागणूक केली पाहिजे, असं पण उल्लेख त्या पुस्तकात आहे. हे मी माझे विचार मांडत नाही, पण तुम्ही ते पुस्तक तुम्ही वाचू शकता आणि म्हणून माझ्या मनात शंका निर्माण झाली. मोदीजी, तुम्ही किती प्रयत्न करा, हे देश येणारा हजार वर्ष हे नेहरू गांधींचाच देश असतो. मी आता माझे विचार त्यांच्याबद्दल व्यक्त केले तर मी अशा माणसांना म्हणजे कसं सपोर्ट करू जे शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतात?